हॅलो एवरीवन, आजचं ब्लॉग असं आहे की उद्या आहे 17 मार्च, उद्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे आणि सानिकाने मी त्यांच्यासाठी एक वॉच मागवलेलं, कपल वॉच. तर ते एकच वॉच आलं आहे, दुसरं पॅर तर चालच नाही आहे. तर आम्ही त्यांना कंप्लेंट टाकली आहे, बघू पुढे काय होत आहे. आणि तुम्ही मागच्या 2 ब्लॉग्सला खूप मस्त सपोर्ट केलात, खूप मस्त मस्त कमेंट्स केल्यात, ते कमेंट्स बघून खूप भारी वाटतंय आणि मी त्यांना रिप्लाय पण देते. तर असेच सगळ्या ब्लॉग्सला सपोर्ट करा, कमेंट्स करा आणि असेच सुंदर सुंदर छोटे छोटे ब्लॉग्स येत राहतील आणि रेसिपी पण लवकरच येईल. तुम्हाला रेसिपीमध्ये काय बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू पुढे काय काय होतंय, म्हणजे उद्या काय जास्त नसेल, रात्री केक कट करू उद्या किंवा सगळे मिळून डिनरला जाऊ, एवढंच असेल. तर चला बघूया. हॅलो एव्हरीवन, ऋतुमातेच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. ओके, आणि आज आता मी व्हिडिओ बनवते, पण उद्या आहे आई बाबांची अॅनिव्हर्सरी, म्हणजे मातूची मम्मा आणि दादाची अॅनिव्हर्सरी. तर आम्ही आता 12 केक घ्यायला जाणार आहे. आता जाणार आहे केक घ्यायला, मग त्याच्यानंतर 12 केक कट करते. तोपर्यंत मी आता व्हिडिओ करते, बाय. आणि मला अजून एक काहीतरी सांगायचं होतं की ब्लॉग वरती कमेंट्स येत आहे की ऋतुमातू काय ब्लॉग मध्ये बोलतच नाहीये, म्हणून आम्ही बोलतोय. सो इट इज ओके, कारण की आता तिने आता चॅनल स्टार्ट केले आणि आता तिचा 3rd ब्लॉग आहे, म्हणून तिला थोडस युज टू व्हायला लागेल ना, मग कमेंट नका करू असा. एकदम जास्त आता काढे ना. आता मी केक घ्यायला आलो, ती तर बाहेरच आहे. लेट आलो तर संपले, मोकळं झालं सगळं. हा कुठला फ्लेवर आहे फुले त्याच्यामध्ये? रिवा सॉरी ऋतुमातू, मी तुझ्या हे तुझ्या बर्थडे वरती हे नाही करू शकते, पण आज मी करू शकते. आज यायचं मला थोडी यायचं होतं, हे पुढे घेत घेत यायचं असत. हे आपलंच शॉपिंग काय पण करा, कोणाचंच नाहीये. चला मग उद्या आम्हाला मोठी पार्टी पाहिजे. मग ठीक आहे, आता ओव्हर टाइम करा, मग एक्स्ट्रा पैसे. मग आता उद्या मोठी पार्टी, कितवा बर्थडे? 35. अरे बापरे, 35 मला तर माहिती, मग तर जंगी जंगी पार्टी झाली पाहिजे, जंगी. ठीक आहे, चलो फिर बाय बाय, कल मिळते. कल मिळते. रिवा काय झालं? तेल तेल सांडली, मला तेल लावत होती आणि केस होताना अख्खं तेलच सांडलं पूर्ण घरात. तर मग मी हे डिमांड मध्ये बघितलेलं मी असं की ते लोक तेल बिल सांडलं साफ करायच्या आधी पीठ टाकतात, बरोबर आहे. आता इतका तिला अंगावर तेल पडलं म्हणून रडत होती आणि लगेच हे करायला भेटलं तर मजा आली तिला. म्हणजे चिकट नाही लगेच हे होऊन जात, नाही तर पुसायला गेलं की खूप हे होत. तर आज मम्मी पण अॅनिव्हर्सरी आणि कालपासून आमचे सगळेच प्लॅन फ्लॉप होत आहेत. आम्ही काल गिफ्ट मागवलेलं ते पण व्यवस्थित आलं नाहीये आणि रात्री 12 केक कट करायचं होतं, तर पप्पा पण नव्हते, ते कामावर ओव्हर टाइम साठी थांबलेले. तर आता आम्ही सगळे रेडी झालोय आणि डिनर साठी चाललोय. तर चला क्रिस्पी रेवियोली. हम लोग एक गेम खेल रहे, इसमें से कोई भी एक वर्ड लेटर देने का, फिर वो रिवा ढूंढेगी. रुमाली. हाँ हाँ रुमाली. Thank you.
चला एवढी तर येते पप्पा आता मला येते माहिती आहे जमलंय बरं जमलंय अगं जमत आता मी ते जाऊ ते मेन आता तिथे नाना आहेत आता काय बघा आता नानांचं रिएक्शन फक्त ऋतू गाडी चालवते ड्रायव्हर नवीन आमचा फायनली ऋतुजाने आम्हाला पोहोचवलंय डेस्टिनेशन वरती आणि चांगली चालवते ती गाडी अजून शिकून शिकेल आहे ना रिवा नेक्स्ट टाइम मी ना हा नेक्स्ट टाइम चालू मातू ओके तर व्लॉग एंड करायचं इकडेच हो मातू नाही सो गाईज माझा व्लॉग मी इथेच एंड करते माझा व्लॉग कसा वाटलाय कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आणि आम्ही म्हणजे एवढं मोठं सेलिब्रेशन नाही केलं थोडंच केलं पण मज्जा आली खूप आम्ही जे गिफ्ट तुला सांगितलं ताई नाही साईडला हो ना पप्पल वॉच मागवलेलं आणि त्याच्यामध्ये एकच आलं पप्पांचं आलं नाही आणि ते सकाळी आलं काल आलं अच्छा टाईमवर आलं मस्त पैकी पण ते आलं आणि रात्री आपण फुल रेडी होतो केक कटे आणि कापास नव्हते टाइमला थांबले ठीक आहे चालेगा मिळूयाच बोलते भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय 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 बाय.